सुंदर असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं डिझाईन या एकंदरीत या पुलाला मिळालेलं आहे. या निमित्ताने जवळपास 550 कोटी रुपये या पुलावर खर्च होणार आहेत आणि मेट्रो आणि त्यात राष्ट्रीय महामार्ग जे एनएचआयचं डिपार्टमेंट माझ्याकडे त्यांनी यात मंजुरी करताना अनेक अडचणी आल्या. आता बावनकुळे साहेब आता काही दीन नाही आणि अर्धा नाही. आता तुम्ही काही मागण्या करू नका. 1.5 वर्ष जेवढी तुम्ही मी कामं पूर्ण केली कबूल केलेली आहे तेवढी आपण 100% पूर्ण करू. कारण आता मी काही कुठलं आश्वासन काही देणार नाही. आतापर्यंत तुमचं जे म्हटलं ते ऐकलं. कारण 5 वर्षानंतर मी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही असा रेकॉर्ड माझ्या नावावर तयार होता कामाने, तुमच्याही नावावर होता कामाने, देवेंद्रजीच्याही होता कामाने. त्यामुळे पुढल्या 5 वर्षानंतर आपणच येणार आहोत तेव्हा दीन नाही पुढे 10 किलोमीटर वाचो आणि नक्की ते काम करू असा विश्वास देतो. पुन्हा एकदा या भागामध्ये अतिशय चांगला एक प्रश्न सुटलेला याबद्दल मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे या भागाचा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातला होता. लोकांची मागणी त्या सुटलेला आहे. शेवटी एकच विनंती आहे की वर्धा रोडून जो येणारा रोड आहे डीपी रोड तो या ठिकाणी जुळणार आहे. त्यामुळे अनेक वेळा तिकडला जाणारा एअरपोर्टवर ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणी दक्षिण नागपूरमध्ये आणि दक्षिण पश्चिममध्ये येणारा हा वर्धा रोड डायरेक्ट इकडे आला तर तो रोड एनआयटीकडे आहे. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही काममध्ये सुरू दिसलं मला. तो रोड जर एनआयटीने पूर्ण केला तर एकंदर आपले सगळेच प्रश्न सुटतील आणि या भागाला एक नवीन चांगलं जीवन मिळेल. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री